नमस्कार नेमकार तुमकां सगळ्यांक एक खास मुलाखत घेऊन आम्ही येता आणि विषय तितलोच खास असा गोया खातीर गोंयकारा खातीर कारण आम्ही गोयच्या बद्दल इतले कितें आयकता उलयता आणि जे काणकोण ते पर्यंत रावपी प्रत्येक गोयकार जो न्ही ताका गोंय कितले प्रिय असा कितले हें लागी असा हे आमकां म्हाका दिसता गरज पडपाक जायना वीस तारखेक वीस ऑगस्टाक गोवा डे सेलिब्रेट करता आणि त्या निमतान पणजे मॅकनीज पॅलेस हांगासर एक एक बरो प्रोग्राम जावपाचो आसा त्या प्रोग्रामा बद्दल अधिक माहिती घेऊया आणि आम्ही प्रत्येकांनी हांगासर येऊन एक आपली उपस्थिती लावण गरजेचे कित्याक हे आयच्या ह्या आमच्या स्पेशल प्रोग्रामान तुमकां कळतले उलय फुलय ह्या प्रोग्रामचे नाव आसा एनकोर जे इवेंट मॅनेजमेंट मेंग असं त्यांच्यानी ते हे प्रोग्राम तुमच्या मुखार घेवन येता म्हाका दिसता आख्या गोय लेवलाचेर पहिल्या फावट स्पोकन वर्ड फेस्टिवल होा आणि ताजे जे क्युरेटर असा ज्यांचे आयडिया ही असा प्रवीण सबनीस सर आमच्या बरोबर असा सर वेलकम टू द शो तसेच मेहता सर आमच्या बरोबर असा ज्यांनी एक सुंदर कविता याच्या प्रेस सुद्धा म्हणली असा सर प्रवीद दवे हा कडल्यान सुरू करता सर उलय फुलं मला नाव इतले ॲट्रेक्टिव्ह असा उलय फुलय किती असा एक्झेक्टली उलय फुलं म्हणजे सगळ्यात पहिली उलोपाच्या उतरांचे फेस्त आशिल्ल्या कारणान स्पोकन वर्ड फेस्ट फेस्टिवल असल्या कारणान उलय हो शब्द आलोच पूर्ण जेन्ना मनीस खंयच्याय खाषे ती भास फुलता आणि त्याचबरोबर तो मनिसी ताचे व्यक्तिमत्व फुलत वता आणि त्या खातीर आमी ते उलय फुलय असे नाव केले सो प्रत्येक गोयकार जेन्ना उलय त्यांना मना काळजातून उलयता सो तो प्रत्येक शब्द फुलयता म्हणू शकता आमी हय तर आमच्या हातून न्ही कोंकणीन आम्ही जसे पळयतात जे बरे तांचे त्यांच्याकडे कितली उतरावळ असता वेगवेगळे शब्द असतात वेगवेगळे हे असतात इडियम्स असतात म्हणी असतात आणि आमकां कितलेशे गजाली म्हण मेळटा इनफॅक्ट केन्ना दिसता न्ही की कोकणी उलोवपी लोक आसा न्ही हांचे ते उलयता ताका फाटल्यान म्युझिक एड केल्यार <laughs> जाता <शक्ता> गाणे गाणे <laughs> जाऊ शकता <laughs> ताच्या भितर एक रिदम असता बीट आसता ऑलरेडी असतं त्यांच्या भीत आणि त्या खातिरच प्रत्येक गोयकारक आख्ख्या भारत नी अख्ख्या विश्वान एक वेगळे स्थान असता प्रत्येकाच्या गेलो जाल्यार आम्ही जर आणि आम्ही गोय जर म्हटले गोयातलेच म्हटले जाल्यार एक वेगळे तो रिस्पेक्ट मेळटा सो हे कदाचित लँग्वेजी खाती आणि हॉस्पिटेलिटी खातीर असू शकता हय नक्कीच दोन्ही गुण असले ते पण भास जी असते लोकांक जेन्ना आयकूंक मेळटा न्ही आमची मोवाळ भास आयकपाक न्ही कानाक सारखी बरी दिसता लोकांक लोका। पूण आमी जेन्ना खंय राष्ट्रीय स्तराचेर खंयच्या कॅम्पाक बिंपाक वता आनी आमी कोंकणी कातार म्हणटा न्ही ते तांकां नाजाल्यार कोंकणी गीत म्हणटा तांकां खूब आवडटा ते तांकां बरें दिसता आयकपाक आतां शब्द थंय कळना कळ्ळें न्ही आमकां केन्ना केन्ना मागीर इंग्लिशीन नाजाल्यार हिंदीन आमी सांगता अर्थ सांगता पूण तांकां ते आयकपाक बरें दिसता आनी आमकां सगळ्यांक खबर आसा की हिंदी सिनेमा भितर आमचे कोकणीतले खूप संगीत पावले हय तर तातून आणि ही गजाल असा न्ही की आमच्याकडे दोन्ही परंपरा असा एक असं म्हळ्यार शास्त्रीय संगीताची आणि त्याचबरोबर ज्या शास्त्रीय जेन्ना म्हणटा हांव ते वेस्टर्न क्लासिकल धरता आणि दुसरी लोक संगीताची हे दोन्ही आमच्यो परंपरा बऱ्यो आसा वेस्टर्न क्लासिकलान सुद्धा आमचे आता कितलेशे भुरगीं जी आ, चर्चीत शिकता संगीत कोणाकडल्या तरी ती बरोवातही शिकता बरोबर आणि हे बरोविक शिकपी खुबशे जाण म्युझिक अरेंजर झाले आमचे मुंबईत सेवेंटीज एटीचा जो दशक आशिल्लो बॉलिवूड इंडस्ट्रीक म्युझिक जे गोयकार म्युझिशियन डॉमिनेट करताले ही एक हिस्ट्री सर हय आणि ताण एक कारण असा हे खूपशे संगीतकार आशिल्ले न्ही हे जेज म्युझिशन आशिल्ले आणि ते खूब कडे शिमला चेन्नई कलकत्या हे खूब कडेन तांचे हे घडटाले पूण हे इतले जाताना आम्ही इवन वेगवेगळे हातून आयकता, आमचे आमची आता परंपरा जी आसा संगीत न्ही ते इवन आम्ही श्रीलंकन संगीत पळयलें नाले एफ्रिकन आमचे खूपशे असे बीट हे ते बी साम्य दिसता पण आमची जी भास असा नी तातून आनी सुंदरता हाडटा अट्रॅक करतात आणि आपलं करून घेतात सगळ्यांनी सर तुमचेकडे येऊप आम्ही गोवा डे सेलिब्रेट करता गोयचे असे दीस खूप महत्त्वाचे असेल फाटल्या दिनी हा ताबल उलयतालो जसे अस्मिताय दीस म्हणा किंवा आमचे लिबरेशन डे म्हणा तसंच गोवा डे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असा आणि ताजे इंपॉर्टन्स अजूनपर्यंत लोकांकडे पवू ना हे ह्याबद्दल तुम्ही कसे पळतात पावना पवना किया जेव्हा इवन आम्ही कोकणीचे म्हणतात त्यांना आम्ही जो मेरेन उलयतात आमक ताच महत्व समजना पण भायलो कोंकणी कळनाशिल्लो मनीस किंवा गोंया भायलो मनीस तेन्ना सांगतात तेन ते चड जाणवता कित्याक हांव तुका एक एक देख म्हज्या पुस्तकाचो एक स महिन्याआधी एक प्रकाशन जाल्लें त्यांना महाराष्ट्रातल्या दोन लोक आयिल्ले आणि ते दोगूय मराठी उलोवपी पण ते एकामेकांक सांगताले की बघ बघ काय बोलतात ते बघ किती सुंदर वाटता कांना ते परत परत सांगताले हे जे भेल्या मनशन सांगता ते कळटाकडे खरंच किती तरी असा गोयंत राहून म्हणजे म्हणतात नी गावची वकल कुड्डी सो आमक तजे महत्व कळणं पण दोन गोईची गोईची गजाली असा हात एक म्हणजे गोची अस्मिताय आहे गोयचे गोयकारपण हे फक्त आता आजकाल उलोव गजाली झाल्यात तो इनकल्केट जायनात तो इनकलकेट जावपाची गरज असा आणि जाल्यार जा त्यो फुडले पिळगे पर्यंत वचपाची गरज असा कित्याक आमचे पिळगेन आम्ही राज्यभाषेचे आंदोलन पळले ल्हान भुरगेपणान आम्ही ओपिनियन पोलाच्या स्ट्रगलाविषयी आयकले सो तो सगळ्यो काणयो हो, त्यो सगळ्यो गजाली या फुडले पिळगेक जो मेरेन समजना तो मेरेन तांकां आत्मीयता निर्माण जावची ना ही आत्मीयता निर्माण जर जातली जाल्यार ती सगळ्यात बरी आणि जावंक शकता स्पोकन वर्ड म्हणजे मौखिक परंपरेंतल्यान कित्याक खंच्याही भाशेक हांवें म्हणले तश्यो दोन परंपरा असतात मौखिक आणि लिखित लिखित परंपरा जर तू तु तुका ती शिकची पडटा बरोवंक शिकची ग्रामर हे ते सगळे शिकचें पडटा पण उलोवपाची जी भाषा आसा त्यो आयकुनूच शिकतात आणि दॅट इज द रियल ब्युटी ऑफ कोकणी आता कोकणी तितकी गोया चॅनलां चलतात माध्यमां आसात जी चढशी माध्यमां जी सक्सेसफूल आसात ती उलोवपाची आनी आयकुपची माध्यमां yeah. पेपर किंवा न्यूजपेपर लिखीत माध्यमां आसा ती oh, इतली इफेक्टीव yeah, yeah, ना कित्याक आमची परंपरा जी आसा ती मौखीक परंपरा आनी ती परंपरा आमी फुडें व्हरपाक जाय <laughs> आतां हांवें म्हणिल्लें पयलीं तसे की यंगर जनरेशन म्हणजे फुडली जी आमची पिळगी येवपाची आसा तांकां जो मेरेन तांचे मेरेन जो मेरेन आमी हो विचार पावयना ते अवेअर जावचे ना आनी ते अवेअर करपाचे काम आमचे विचार जेन्ना म्हणटा कारण म्हाका म्हाज्या घरांतल्यान हो विचार पयलीं पासून तकलेन आसा आनी कोंकणी बद्दलचो मोग थंयच्यान कदाचीत निर्माण जाला अशें म्हाका दिसता दुसरी गजाल जेन्ना आमी स्कुलान आशिल्ले तेन्ना तांबडे मातयेचे पांचवे रानाचे माणकुले गो ह्या सारकिल्ल्यो ज्यो कविता आमकां इतल्यो बऱ्या तरेन समजयल्ल्यो त्यो म्हाका दिसता आयज खंय ना खंय तरी खूब भुरग्यांकूय खबर ना किंवां भुरगे इंट्रस्ट घेयना हेजे खंय ना खंय तरी एक कनेक्शन तुटलां अशें दिश्टी पडटा ते दिश्टी पडतले कि्याक आता पाचवे मातेचे ना कोसळपी पालसणांचे गोय झाला पाचव्या रानाचे गोय ना शिमिटाच्या बिल्डिंगचे गोयं झाला सो ही परिस्थिती बदलत असा पण बदलते ते परिस्थिती प्रमाणे कि्याक ही बदल परिस्थिती पुर, थांबव किंवा जे आम्ही सोकॉल्ड विकास म्हणतात तो थांबोव कोणाच्याच हातात ना ते घडत रावतले पण आम्ही कशे ॲडॉप्ट करतले ताका आम्ही कसं आत्मसात करतले आणि त्या प्रमाणे आम्ही स्वताक कशे घडयतले किद्याक खूप एक फामाद म्हणणी आसा की वेन आय वॉज यंग आय वॉज स्मार्ट एंड आय वॉंट टू चेंज द वर्ल्ड नाव आय हॅव बिकम ओल्ड एंड आय एम वायज आय वॉंट टू चेंज माय सेल्फ सो आम्ही स्वताक कित्याक एक एवोल्युशनाची एक, एक थिरी आता mm. स्ट्रॉंगेस्ट असा तो तिगून उरचो ना पण जो जाता तो तिगून उरतले सो so आम्ही तिगून कशे उरतले या परिस्थिती भितर आता एक वीस पंचवीस वर्सां फाटी मौखिक साधना प्रसारित करपाची आमच्याकडे काहीच सुविधा नाशिल आशिलो तो फक्त एक रेडिओ आता ऑडिओ विज्युअल आयला आता ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आयल्यात नवी नवी टेक्नॉलॉजी डेव्हलप जाता त्या टेक्नॉलॉजीतल्यानं स्पोकन वर्ड कसं फुडें व्हरतलो आणि तातूंतल्यान गोयचे चित्रण आमी कसे वरतले हे आमच्या मुखार एक चॅलेंज आणि तें चॅलेंज घेवपाक जाय सर एक गोष्ट सांगली ते माझ्या दोळ्यामुखार ते तुम्ही म्हटलं की आता हे तशा तऱरचे गोय उरव ना आम्ही पोयम ऐकताले त्यांना हा जरी दिवचले वाटा रावलो सुद्धा नाही जर मायनिंग एरियन रावताले तरी सुद्धा सस्टेनेबल महिनिंग जातो सुद्धा म्हणू शकता सो तो, तो पाचवी रांनी पहिलेली असा दुसरी गजाल स्पोकन वर्ड बद्दल उलयताले सर आम्ही आणि हे फेस्टिवल हे किती उलयता कारण फेस्टिवल जवळपास असा स्पोकन वर्ड फेस्टिवल उलय फुलय जे वीस तारखेक सांचे स वरांचे जे मॅकनीस पॅलेस आम्ही असा मेळटलें सर आमकां कारण लोकां हातूर जाय कारण फक्त कोकणी म्हटलें जाल्यार एक ओके हां लोक आपल्या उमेदिन आणि आपल्या आवडीन येतले बट शिकपाक मेळटलें कितें पळोवपाक मेळटलें कितें आसा आता एक आसा म्हळ्यार की जे खूब कडेन जाता कविता वाचन हे कार्यक्रम खूब कडेन जाता तर ते, ते शिवाय कथा सांग कथा आयकप ही जी गजाल असा मागीर रॅप असा आताची नवी भरगी जी कोंकणीन रॅप मागीर स्टँडअप हे प्रकार वाडपाक लागल्या कोंकणीन सुद्धा तर तातूंतले कलाकार येतले मागीर नाटकातले मोनोलॉग जो असा हे पहिली खूप कॉमन आमच्या भरगेपणात बी मोनोलॉग कॉम्पिटिशन खूप जाताली स्कुलांनी जाताली आमी आम्ही रावताले थंय थं जाताली तर तातून न्ही एक वेगळीशी चॅलेंज आसता आणि तांका सन असलेच प्लॅटफॉर्मार मेटा नाटक फाल्या तुम्ही नाटक खूप कडे करू शकता पण मॉनॉलॉग खातीर आणि एक चार पाच जण मोनोलॉग वाचपी जाय न्ही एकूच नाटक वचू थंय चार पाच जण तरी जाय जाणे तरी ते मांड तर ते मागीर एक हे आसता की गाणे गावप न्ही आणि गाण्या फाटलो विचार सांगून गाणे म्हणप ही एक गजल असा तर बऱ्यातले बरेच लोक घेतले आम्ही जसे शिरीष लवण देव आल्फ्रेड रोजाचे ताणे घडिले कातार म्हणतात आणि त्या कातारान आल्फ्रेड रोजाची जीण आमकां दिसूंक येता रमेश घाडी आपली ग्रामीण कविता म्हणटा ग्वादालू डायस आपली सारकी म्हळ्यार ते वेगवेगळ्या हाती ती सुंदरशी ताची एक कविता आसतली शकुंतला भरणे जी स्वतः एक बरी शास्त्रीय गायिका ती कोकणी उलयतली तिका गाव आपवना ती कोकणी ताणे पुस्तक बरयल्या तर ते आमक ऐकू मेळले मागे हे कडेन एक लहान भुरगो असा आयन भट म्हणून ताणे लोक लोक परंपरेचे ताणे एक आपलें कितें तरी तयार केला ते मांडटलो तो तशी वेशभुशा बी करून तर आमकां एक वेगवेगळे वेग अकरा प्रकार आम्ही त्या दिस दाखल हय हय <laughs> राजदीप सगळे फोनार असतली खाली वीस तारखेक मुजरत येऊचे टाइम किती सर आम्ही नी आमची दोन सत्रं ती भरगी आम्ही ऑडिशन्स केले भुरग्यांचे <laughs> जय आम्ही तांकां सांगले की तुम्ही किती तुमचे स्पोकन वर्ड प्रेझेंटेशन धाडात म्हणून पण थोड्यांनी कविता धाडल्या थोड्यांनी कितें मोनोलॉग धाडला थोड्यांनी स्टँडअप कॉमेडी धाडल्या आणि चौथी ते दहावीची भुरगीं अस Okay. तर धाडला तांकां सगळ्यांक आमी वर्कशॉपाक आम्ही तांकां आमी मार्गदर्शन करतले एक दोन बरे ट्रेनर आपोवन तांकां मार्गदर्शन करतले आणि तातूंतले जे आम्ही स वेचून काढल्या ते थंय मांडटले आपले okay. ते प्रेजेंटही करतले आणि ताच्या नंतर सोंग स सो ते साडे सात आमचे दुसरे सत्र आसा जातूंत हे ज्या लोकांक आम्ही आपयल्या So, ते सुमारा लोकांनी हंगाम मुजरत हजेरी लावची जाग्यांनी so, सो यात दौरात वीस तारखेक परत एक फावट सांगता वीस ऑगस्टाक गोवा डे असा त्यांना मॅकनीस पॅलेस ई एस जी हर तुम्ही मुजरत येऊचे गोवा डे सेलिब्रेट करपाक उलय फुलय हे फेस्टिवल सेलिब्रेट करपाक आणि आमचे गोयकारपण जे म्हणतात सदांच उलयता ते सेलिब्रेट करपाक आणि थँक्यू सर वेळ दिला म्हणून देव बरे करू सर थँक्यू व्हरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू